एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना आधी गुजरातमधील आलिशान हॉटेलला ठेवण्यात आलं त्यानंतर त्यांना विशेष विमानानं थेट गुवाहाटीला नेलं गुवाहाटीत देखील आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे या सर्व आमदारांचा खर्च जवळपास कोटींच्या घरात असल्याचं समोर आलंय पण यांचा इतका खर्च करतंय कोण याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत पण बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमकी किती मालमत्ता आहे हे तुम्हाला माहिती आहे का त्याचंच उत्तर आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय तक एकनाथ शिंदे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती दिली त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण जंगम मालमत्ता सतरा लाख चौदा हजार सातशे सत्तर रुपये तर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडे एक कोटी तेरा लाख सत्तेचाळीस हजार सातशे छप्पन रुपयाची जंगम मालमत्ता आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे रोख रक्कम दोन लाख चौसष्ट हजार रुपये तर लता शिंदे यांच्याकडे सतरा हजार रुपये रोख रक्कम आहे त्यांच्या बँक ठेवीची माहिती बघितल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे तेरा लाख त्रेचाळीस हजार सहाशे नव्वद रुपये तर लता शिंदे यांच्याकडे दहा लाख तेहत्तीस हजार शंभर रुपयांची बँक ठेवी आहे आणि दोघांच्या संयुक्त बँक ठेवी तेहतीस हजार रुपये आहे यांच्या शेअर्सची माहिती बघितल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे तीस हजार रुपयाचे शेअर आहेत तर त्यांच्या पत्नीकडे कुठलेही शेअर्स नाहीत आणि इतर बचतीची माहिती पाहिल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे चौतीस लाख अडुसष्ट हजार रुपयांची बचत आहे तर लता शिंदे यांची बचत पंधरा लाख एकोणचाळीस हजार रुपयांची आहे एकनाथ शिंदे यांनी इतर काही संस्थांना कर्ज देखील दिलेलं आहे आणि त्याची माहिती आपण पाहिली तर एकनाथ शिंदे यांनी एक लाख एकोणनव्वद हजार रुपये इतर संस्थांना कर्ज दिले व शिंदे यांच्याकडच्या वाहनांची माहिती पाहिली तर त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे चार लाख एकोणीस हजार रुपयांचं वाहन आहे तर लता शिंदे यांच्याकडे बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपयांची वाहने आहेत सोने आणि चांदीची माहिती पाहिल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे चार लाख बारा हजार रुपयांचे सोनं आहे तर दोन लाख पन्नास हजार रुपयांचा रिव्हॉल्व्हर तर दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा पिस्तूल देखील आहे लता शिंदे यांच्याकडे एकवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचं सोनं आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे बावीस लाख तेवीस हजार रुपयांची इतर मालमत्ता आहे तर लता शिंदे यांच्याकडे तेहत्तीस लाख सेचाळीस हजार रुपयांची इतर मालमत्ता आहे आता एकनाथ शिंदे यांची स्थावर मालमत्ता पाहूयात एकनाथ शिंदे यांच्याकडे दरे महाबळेश्वर येथे शेतजमीन आहे तर लता शिंदे यांच्याकडे तीन लाख रुपयांची शेतजमीन आहे लता शिंदे यांच्याकडे इमारतीची माहिती पाहिल्यास तीस लाख रुपयांची इमारत आहे आणि निवासी मा इमारतीची माहिती पहिल्यास चार कोटी बावीस लाख पन्नास हजार रुपयांची एकनाथ शिंदे यांच्याकडे निवासी इमारत आहे तर लता शिंदे यांच्याकडे चार कोटी पासष्ट लाख रुपयांची निवासी इमारत आहे एकनाथ शिंदे यांच्यावर कर्ज देखील एकनाथ शिंदे यांच्यावर कर्ज असून लता शिंदे यांच्यावर त्रेपन्न लाख शहाण्णव हजार रुपयांचा कर्ज आहे एकनाथ शिंदे यांची एकूण स्थावर मालमत्ता चार कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची आहे तर लता शिंदे यांची स्थावर मालमत्ता चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये आहे एकनाथ शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार ते एकूण अकरा कोटी रुपयांचे मालक आहेत पण महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे गेल्या अडीच वर्षांपासून नगरविकास खातं देण्यात आलं आहे त्यानंतर आता त्यांच्या मालमत्तेत किती वाढ झाली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही तसेच त्यांचा गुवाहाटीचा खर्च कोण करतं याबाबत देखील चर्चा रंगवल्या जात आहेत त्याच्या अपडेट्स आम्ही आमच्या मुंबई तक या यूट्यूब चॅनलवर देत असतो त्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आम्हाला फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका